उत्सव कलेचा, उत्सव गावाच्या परंपरेचा, या घोषवाक्यातून श्रीदेव जयतीर मंदिर तुळस याच्या पटांगणात तुळस महोत्सव आयोजित केला आहे. हा महोत्सव दिनांक 16 फेब्रुवारी व 17 फेब्रुवारी 2019 या कालावधीत होणार आहे. या समारंभाचे उद्घाटन गृह, वित्त व नियोजन राज्यमंत्री तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला अध्यक्ष पुष्कराज कोले व इतर प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे. माजी खासदार तथा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता बक्षीस वितरण व महोत्सवाचा समारोप होणार आहे. सलग दुसऱ्यांदा तुळसगावामध्ये तुळस महोत्सव आम्ही यावर्षी साजरा करीत आहोत. दिनांक 16 फेब्रुवारी आणि 17 फेब्रुवारी असे 2 दिवस हा कार्यक्रम चालणार आहे. तुळसमधल्या स्थानिक कलाकारांना आपल्या कलेमध्ये वाव मिळावा, त्यांना कुठलं तरी व्यासपीठ मिळावं या हेतूनं या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन गेल्या वर्षी आम्ही गेल्या वर्षापासून आम्ही सुरुवात केलेलं होतं. त्याचबरोबर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही या महोत्सवामध्ये तुळसमधले जे स्थानिक बचत गट आहेत, या ठिकाणी जवळजवळ आमच्याकडे 25 बचत गट तुळसमध्ये कार्यरत आहेत, त्या बचत गटांना आम्ही त्या कार्यक्रमामध्ये फार मोठी संधी दिलेली आहे. संपूर्ण तुळस महोत्सव मुख्य जो केंद्रबिंदू आहे तो बचत गट आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे. त्याचं कारण असं की त्याच बचत गटांना व्यवसाय करण्यासाठी, व्यवसायाला उत्तेजन देण्यासाठी आम्ही त्यांचे स्टॉल, वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ स्टॉल किंवा विक्रेते स्टॉल आम्ही त्या महोत्सवामध्ये लावणार आहोत. आणि त्यामुळे 2 दिवस सातत्यानं तुळसमधले जे जे लोक या महोत्सवासाठी येतील ते त्या बचत गटांपर्यंत पोचतील, त्यांच्या वेगवेगळ्या खाद्यपदार्थ त्यांची विक्री त्या ठिकाणी होईल आणि त्यातून त्यांना एक वेगळं धाडस व्यवसाय संदर्भात मिळेल अशी आमची एक धारणा आहे. आणि यामुळेच हा कार्यक्रम आणि या मुख्य हेतून आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे. आम्ही 500 रुपये त्यांच्याकडनं फी घेतलेली आहे त्या ह्याच्यासाठी आणि त्या 500 रुपयामध्ये त्यांना तो स्टॉल, त्या स्टॉलमध्ये त्यांनी जे बनवलेले खाद्यपदार्थ आहेत ते त्यांना विकता येत, त्यांना त्या ठिकाणी विकता येतील. गेल्या वर्षी या महोत्सवाला फार मोठा चांगला प्रतिसाद मिळाला. जवळजवळ 2500 ते 3000 लोक या महोत्सवामध्ये सहभागी झाले. तुळसमधले 18 बचत गट त्या ठिकाणी सहभागी झालेले होते आणि त्या प्रत्येक बचत गटाला चांगल्या प्रकारचा नफा झालेला होता. त्याचबरोबर त्याच्यामध्ये तुळसमधले स्थानिक जे वेगवेगळ्या कलेमधले कलाकार आहेत त्यांनासुद्धा एक चांगलं व्यासपीठ या ठिकाणी महोत्सवाच्या निमित्तानं मिळावं आणि त्यांची कला संपूर्ण गावाला त्या ठिकाणी पाहता यावी आणि त्यांचंही एक धाडस वाढावं त्या हेतून या महोत्सवाचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे तुळसमधल्या ज्या पारंपरिक कला आहेत त्याचे स्टॉल आम्ही या ठिकाणी लावणार आहोत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुळसमध्ये कुंभारकाम हे फार मोठ्या प्रमाणात चालतं आणि ह्या कुंभारकलेचा वारसा असलेलं गाव असं या गावाला संबोधलं जातं. त्याच्यामध्ये मातीपासून बनलेल्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तू या ठिकाणी ह्याच्यासाठी ठेवल्या जातील आणि खास करून त्या बनवण्याचं जे प्रात्यक्षिक आहे ते प्रात्यक्षिक ते 2 दिवस या ठिकाणी महोत्सवामध्ये पाहायला मिळणार आहेत. त्याचप्रमाणे दुसरा एक पारंपरिक व्यवसाय म्हणजे जो काळाच्या पडद्याआड होतो तो म्हणजे बांबूपासूनच्या बांबू हस्तकलेच्या ज्या वस्तू आहेत त्यासुद्धा वस्तू या गावामध्ये बनवणारे पारंपरिक कलाकार अजूनही आहेत. त्यांनाही कुठेतरी एक व्यासपीठ मिळावं म्हणून त्यांचाही एक स्टॉल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे ज्यामध्ये बांबूपासूनच्या वेगवेगळ्या हस्तकलेच्या ज्या वस्तू आहेत ते त्या ठिकाणी बनवले जातील आणि त्याची विक्री या महोत्सवामध्ये होणार आहे. या संपूर्ण महोत्सवामध्ये आपण स्टॉल आपण त्यांना मोफत उपलब्ध करून दिला आहे. त्याच्यामध्ये लाईटिंगची व्यवस्था केलेली आहे आणि नाममात्र 500 रुपये जी फी आहे ती आम्ही त्या स्टॉलधारकांकडून घेणार आहोत. त्याचप्रमाणे आणखी एक गोष्ट त्याच्यामध्ये आम्ही यावर्षी आवर्जून ॲड केलेली आहे ती म्हणजे तुळसमधल्या ज्या प्राथमिक शाळा आहेत, 9 प्राथमिक शाळा आमच्या तुळसगावामध्ये आहेत, त्या प्राथमिक शाळेंच्या मुलांचा शाळेचा चित्ररथ आणि त्या ग्रामस्थांचा चित्ररथ या रॅली या महोत्सवामध्ये सहभागी होणार आहे आणि या सहभागी झालेल्या रथाला प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि महोत्सव ट्रॉफी अशीसुद्धा ट्रॉफी त्या शाळेला आम्ही देणार आहोत. अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी आहे आणि दिनांक 16 आणि 17 फेब्रुवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संध्याकाळी 7 वाजता या महोत्सवाचा उद्घाटन समारंभ होतो. 2019 रोजी सायंकाळी 7 वाजता या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा संपन्न होईल. यामध्ये राज्याचे गृह ग्रामीण वित्त व नियोजन राज्यमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दीपकबाई केसरकर यांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय श्री पुष्कराजी कोले उद्योजक मुंबई यांची उपस्थिती असेल.
त्याचप्रमाणे या महोत्सवासाठी आपला सहभाग देणारे तुळसगावचे सुपुत्र तथा उद्योजक सन्माननीय मधुकर झाटी काका हे प्रमुख पाहुणे म्हणून, त्याचप्रमाणे सन्माननीय विलासजी गावडे कार्याध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सिंधुदुर्ग, त्याचप्रमाणे सन्माननीय नितीनबाई शिरोडकर जिल्हा परिषद सदस्य तुळस प्रभाग आणि माननीय श्री दिगंबर नाईक उद्योजक वेंगुर्ला यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होईल आणि 17 फेब्रुवारी रोजी बक्षीस वितरण आणि या महोत्सवाचा समारोप होईल। यासाठी आम्ही आमंत्रित केलं आहे माजी खासदार तथा सरचिटणीस महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आदरणीय नितेशजी राणेसाहेबांना आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमच्या तुळसगावचं दुसरं भूषण म्हणून ज्यांना आम्ही संबोधतो ते सन्माननीय दासाहेब करुळकर यांची उपस्थिती या ठिकाणी अध्यक्षस्थानी असेल। त्याचबरोबर या महोत्सवाला ज्यांनी भरभरून मदत दिली ते सन्माननीय संजू परब तालुकाध्यक्ष महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष सावंतवाडी, त्याचप्रमाणे सन्माननीय विश्वास सावंत जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष पालघर आणि माननीय स्नेहाताई कुबल महिला जिल्हाध्यक्षा भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचा बक्षीस वितरण सोहळा आणि समारोप या ठिकाणी उत्सव गावच्या परंपरेचा तुळस महोत्सव 2019 16 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी हे दोन दिवस उद्घाटक पालकमंत्री दीपक केसरकर व प्रमुख पाहुणे पुष्कराज कोल्हे यांच्या उपस्थितीत जयतीर मंदिर परिसरात होणार आहे। 17 फेब्रुवारी 2019 रोजी बक्षीस वितरण समारंभ, 17 फेब्रुवारी 2019 रोजी निलेश जिराणे यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण समारंभ होणार आहे। कॅमेरामन धनश्री हरमळकर, सोबत ॲडव्होकेट सिद्धिका भांडिये, कोकण संवाद।